अहमदनगर जिल्ह्यातील सर्व खाजगी दवाखाने सर्व रुग्णालयं तसंच मेडिकल दुकानं त्यांच्या दैनंदिन वेळेनुसार सुरू ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिलेत अशा आपत्कालीन परिस्थितीत जर खाजगी व्यावसायिक डॉक्टर यांनी दवाखाना बंद ठेवल्यास त्यांची नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी सद्य परिस्थितीत जिल्ह्यातील खाजगी दवाखाने रुग्णालये आणि मेडिकल दुनाका दुकानं सुरू राहणं आवश्यक आहे आजारी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी असा निर्णय आवश्यक असून त्यादृष्टीनं कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले आहेत